Now, in this session, we are going to change the active voice into passive and passive voice into active. Only the things we need to keep in your mind are, okay, जो चीजें आपको याद रखनी है, that is in active voice, subject is important. How do we find out the subject? By asking the question who. Since subject is important, so we place it first. ते अपन शुरुआती रहे तो in passive voice, object is important. And so we place object first. Now, how do we find the object? We ask the question what? We get direct object. We ask question who? We get indirect object. In passive voice, always the verb is be past participle. Be, that doesn't mean that we write be. We write the proper form of be. Be cha yogyate roop apan lito. Manje, इम्पेरेटिव सेंटेंस असेल, मोडल ऑक्सिलरी असेल तर बी. वर्तमान काळ असेल इन प्रेझेंट टेन्स एम इज आर. इन पास्ट टेन्स वॉज वर. वेन परफेक्ट टेन्स इज देअर, वेन देअर इज हॅव हॅज हॅड देन बी. इफ कंटिन्युअस टेन्स बी. पॅसिव्ह वॉइसचं ऍक्टिव्ह करत असताना बीच्या रूपानुसार वर्ब लिहायचे. नेक्स्ट इज वेन एव्हर देअर इज अ इम्पेरेटिव सेंटेन्स, write let in the beginning of the sentence. If you know these things very well, automatically you will be able to do all the sentences. Now let us begin with the sentences. First of all, sabse pehle kya karna hai, read the question very carefully. Begin with their injured bodies. Ata they have asked us to start your sentence with their injured bodies, yani tumcha vakyachi survat karayla sangitlele aahe. Now what is this, their injured bodies? Underline the verb, have held. This is the verb, have held. What? Their injured bodies. That means this is an object. Object ne aplala vakyachi suruvat karayla sangitlele aahe. So we are going to change the voice. Now I will write that their injured, their injured bodies. Yes, I wrote. Now, if I observe the verb, always when I am changing the sentence from active to passive, I change the verb be past participle. Now, this is a perfect tense. The verb consists two words. So, I will retain. Retain म्हणजे टिकवणे. मी पहिला शब्द तसंच रिटेन करणार आहे, तसाच ठेवणार. शिवाय मी इथे बघते बॉडीज. सो बॉडीज ला हॅव हे सूट होत आहे आणि पुढच्या याचं बी आणि पास पार्टिसिपल करणार. आता हॅव हेल्ड हे परफेक्ट टेन्स आहे. ज्या ज्या वेळेला असं हॅव असेल तर बीच बीन हे रूप वापरायचं आहे, म्हणजे पास पार्टिसिपल वापरायचं. बीन हेल्ड, होल्ड हेल्ड, हेल्ड त्याचं पास पार्टिसिपल पण काय आहे, हेल्ड. ओके, हॅव बीन हेल्ड. आता हू हेल्ड्स, कोण पकडत आहे ते बॉडीज, आय. सो आय हे सब्जेक्ट आहे. ऍट द एंड ऑफ द आय च होणारे बाय मी. फर्स्ट पार्ट, पार्ट बाय पार्ट तुम्ही बघा, म्हणजे सगळ्यांचा सराव केलेला. यामधले जे सेंटेन्सेस आहेत ते मिसलनस आहे. मिसलनस याने मिक्स्ड वाले. ओके, नेक्स्ट सेंटेन्स. नाव दे हॅवंट गिव्हन एनी इन्स्ट्रक्शन, फक्त त्यांनी सांगितलंय चेंज द वॉइस. सबसे पहले हमें क्या करना है, वी शैल अंडरलाइन द वर्ब. इफ आई रीड न्यूमरस ऑनररी डेकोरेट्स एंड अवार्ड्स हैव बीन बेस्टूड ऑन, हे माझं क्रियापद आहे. ओके, नाउ अगर मैं इसे ऑब्जर्व करती हूँ तर क्रियापदामध्ये टू बी चं रूप तुम्हाला दिसतंय. येस, आणि हे बेस्टूड इट इज अ पास्ट पार्टिसिपल. What do they indicate? ज्या ज्या वेळेला क्रियापद बी आणि पास्ट पार्टिसिपल है, इसका मतलब ऑलरेडी द सेंटेन्स इज इन पॅसिव वॉइस. इथे पॅसिव वॉइस मध्ये बहुतेक वेळेला जो सब्जेक्ट आहे तो मेन्शन केला जात नाही. अनेक वेळेला विद्यार्थीकडे बाय लिहिलेला आहे का ते बघतात, नाही है लिखा हुआ, देन यू विल टेक इट ऑन युअर ओन, बेस्टोड ऑन हिम. येस, आता किंवा काय करायचं, बेस्टोड ऑन हिम, तर आपण काय करू शकतो इथे, करता कोणी बेस्टो, बेस्टो म्हणजे देण्यात आलेले.
कोणी दिलेलं आहे, इथे वचन केलेलं आहे नाही. देन बाय दे, बाय देम असं आपण मनानेच करता घ्यायचंय. नाव वी शॉल स्टार्ट. आपण हे जे आहे पॅसिव्ह व्हॉइस, वी आर गोइंग टू चेंज इट इन टू ऍक्टिव्ह व्हॉइस. एम आय राईट? असं करत असताना आपण देमचं काय करणार आहे? दे. सो सुरुवातीला मी करता लिहिते कारण ऍक्टिव्ह व्हॉइस दे. आता दे नंतर क्रियापद लिहायचंय मला. क्रियापद मध्ये मी क्रियापदाचं कोणतं रूप वापरणार हे मला कोण सांगणार आहे? टू बी च फॉर्म. बीन आलेलं आहे म्हणजेच माझं इथे जो काळ असणार आहे तो परफेक्ट टेन्स असणार आहे. परफेक्ट म्हणजेच काय येणार आहे? हॅव. आणि पास्ट पार्टिसिपल, ऑलरेडी हे पास्ट पार्टिसिपल आहे. हॅव बेस्टूड ऑन, बेस्टूड ऑन हिम. काय बेस्टो केलेलं आहे? न्युमरस ऑनररी. हे जे ऑब्जेक्ट आहे ते शेवटी येणार आहे, ऑनररी न्युमरस. ओके, स्मॉल होणार आहे न्युमरस ऑनररी डेकोरेट्स अँड अवॉर्ड्स. अगर वन्स आय राईट द आन्सर आय एम गोइंग टू चेक इट. दे हॅव एस्पेशली ना काय चेक करायचं आहे? ओके, द रिलेशनशिप बिटवीन द सब्जेक्ट अँड द वर्ब. They have bestowed on him numerous honorary decorates and awards. Next, he swept the steps of the Pimple Nagar Bank owned by the Seth Govind Ram. आता विद्यार्थ्यांना असं वाक्य दिल्यानंतर हम खास हुशार हुशार विद्यार्थी पण चूक करतात. What do they observe? By. अच्छा अच्छा by है. इसका मतलब ये जो सेंटेंस आहे हे काय आहे? ऑलरेडी पॅसिव्ह आहे आणि आपल्याला ऍक्टिव्ह करायचंय. रॉंग, रॉंग नोशन. तो कवी कवी काय करणार बाय ने असतं, बट यू विल कॉन्सन्ट्रेट ऑन वर्ब ऑलवेज. आपको मालूम रहेगा की याच्यामध्ये वर्ब मध्ये तुम्हाला बी दिसतंय का? पास्ट पार्टिसिपल दिसतंय का? नाही. बी आणि पास्ट पार्टिसिपल नाही म्हणजेच हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. ओके, थोडंसं फसवणार आहे. या बायमुळे आपल्याला फसतो. उलट हे ऍक्टिव्ह आहे आणि त्याचं पॅसिव्ह करत असताना बी पास्ट पार्टिसिपल करायचे. सगळ्यात पहिले हीच स्टेप करायचे. स्वेप्ट इज अ पास्ट टेन्स, तर टू बी चं रूप मी कोणतं लिहिणार आहे? आयदर वॉज, और क्या लिखेंगे हम? और वर. आणि स्वीपचं पास्ट टेन्स पण काय आहे? पास्ट पार्टिसिपल, स्वीप, स्वेप्ट, स्वेप्ट. दिस इज माय फर्स्ट स्टेप. काय स्वेप्ट केलेलं आहे? व्हॉट? आय आस्क दिस क्वेश्चन, व्हॉट? क्या स्वेप्ट किया है? क्या काय झाडलेले? द स्टेप्स ऑफ द पिंपल नगर बँक. पिंपल नगर बँकच्या पायऱ्या. सो दिस इज माय ऑब्जेक्ट. हे मी सुरुवातीला घेणार आहे. सो आय विल राईट अवर यू. ओके, द स्टेप्स ऑफ पिंपल नगर बँक. येस, व स्वेप्ट. कोणी स्वेप्ट केलेलं आहे? ही. कोणी स्वेप्ट केलेलं आहे? ही. ही इज अ सब्जेक्ट, पण सब्जेक्ट नेहमी शेवटी घालायचं असतं. मग या वाक्यात दुसरे कोणते शब्द आहेत? ते शब्द मी काय करेल? आधी घालणार आहे. ओके, द स्टेप्स ऑफ अ पिंपल वर बँक वर स्वेप्ट. ओके, आता इथे जर मी हे शब्द घातले बाय सेठ गोविंद राम, owned by, owned, sorry, swept, owned by Seth Govindaram, by Seth Govindaram, yes, by, shivti bhi karta galna rahe, by him. Always read the sentence, read the answer. The steps of Pimple Nagar Bank. Ata ithe zari bank he ek vachan diste. आपण इथे वॉज लिहू शकतो, बट रॉंग. बँकेच्या पायऱ्या झाडल्या गेल्या तर कर्ता कुठे आहे? इकडे. म्हणजे इथे वॉज सूट होणार नाहीये, तर काय येणार आहे? वर. द स्टेप्स ऑफ द पिंपल नगर बँक वर स्वेप्ट, ओन्ड बाय सेठ गोविंद राम, बाय हिम. आता
हा जो शब्द आपण नियमानुसार इथे घेतलेला आहे, ही फ्रेज ही एवढी सूट होत नाही. मग आपण काय करणार आहे, ती फ्रेज ही जी आहे, ही जी एक फ्रेज आहे ती आपण इथे लिहिली तर ती जास्त सूट होत आहे. बघा आता मी जर असं सेंटेन्स वाचलं, द स्टेप्स ऑफ अ पिंपल नगर बँक कॉमा ओन्ड बाय सेठ गोविंद राम, पण वर घालायला विसरायचं नाही, कारण करता इकडे आहे, वर स्वेप्ट बाय हिम. सो बहुत सोच समझ कर आपको आंसर लिखना है. द नेक्स्ट सेंटेंस इज स्वामी एंड फ्रेंड्स is written in simple English. First of all, no instruction is provided. First, underline the verb. Is, P's form, and written past participle. That means the sentence is already in passive voice. I am going to change it into active voice. While changing into active voice, what I will concentrate on? To be's form. The to be's form is is. That means I will write the present tense of write. To be चं जे रूप आहे ते इज आहे, वर्तमान काळातलं आहे, आणि म्हणून मी राईटचं कोणतं रूप लिहिणार आहे, राईट, वर्तमान काळातलं रूप लिहिणार आहे, आयदर राईट लिहिणार आहे किंवा राईट्स. एम आय राईट? आता तुम्ही जर हा धडा शिकलेला असेल तर स्वामी अँड फ्रेंड्स हे एका पुस्तकाचं नाव आहे आणि ते लिहिलं गेलंय, कोणाकडून तरी लिहिलं गेलेलं आहे. इथे करता दिलेला नाही आहे, आपण तो मनाने घ्यायचाय, बाय हिम. येस, आता हिमचा करता जो आहे, करता नेहमी आपण सुरुवातीला घेतो आणि म्हणून लिहिणार आहे ही. ही आल्यामुळे आपण राईट्स लिहिणार आहे, फक्त राईट लिहिणार नाही, राईट्स. ओके, ही राईट्स. काय लिहितो राईट्स? स्वामी अँड फ्रेंड्स. जर मी लिहिलेलं ही राईट्स स्वामी अँड फ्रेंड्स, सपोज इफ आय राईट लाईक दिस, ही राईट्स, जर मी हे आधी लिहिलं स्वामी अँड फ्रेंड्स इन सिंपल इंग्लिश, अब मैं क्या करती हूं, आई रीड द आंसर. येस, ओके, आई रीड. ही राइट्स स्वामी अँड फ्रेंड इन सिंपल इंग्लिश, सूट होते. समजा परत एकदा पण असं वाचायचं, ही राइट्स इन सिंपल इंग्लिश स्वामी अँड फ्रेंड, वो पण सूट होत आहे. समज मी आ रहा है? सो ऑलवेज रीड द आंसर. नेक्स्ट, ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. अगेन, फर्स्ट ऑफ ऑल आय अंडरलाईन द वर्ब. हे जाणून मी घेतलेलं वेगळ्या प्रकारचं वाक्य आहे, नो इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइडेड, परंतु डज हे टू बी चं रूप नाहीये. समज मी आ रे? तर ज्या ज्या वेळेला असं असेल, डज लर्न याचाच अर्थ काय होतोय, डज काढायचा आहे आणि लर्न ला एस लावायचं आहे. येस, डज लर्न का मतलब ही क्या होता है, लर्न्स. आता मी याचं रूपांतर करत असताना हे साधं वर्ब आहे, आय विल चेंज इट इन टू बी पास पार्टिसिपल, म्हणजे मला याचं पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. लर्न्स इज अ प्रेझेंट टेन्स आणि म्हणून मी टू बीचं रूप कोणतं लिहिणार आहे, आयदर एम ऑर इज ऑर आर, आणि लर्न पास्ट टेन्स येणार आहे, लर्न्ड, पास्ट पार्टिसिपल लर्न्ड. काय लर्न्ड केलेलं आहे त्यांनी, द ट्रुथ. सो द ट्रुथ हे ऑब्जेक्ट आहे, ते येणार सुरुवातीला, द ट्रुथ. कोणी लर्न केलेलं आहे, हु, तर ही जे आहे, दिस इज द सब्जेक्ट, पण सब्जेक्ट शेवटी जातो. पहिले आपल्या वाक्यामध्ये जे जे लिहिलेलं आहे ते मी इथे लिहिणार आहे, द हार्शवी, द हार्शवे, आणि एकदम शेवटी मी त्याचं सब्जेक्ट लिहिणार आहे, बाय हिम. अब सेंटेन्स लिखने के बाद आय विल रीड द ट्रुथ. एक वचन आहे, इज बरोबर आहे, द ट्रुथ इज लर्न्ड द हार्श वे बाय हिम. नेक्स्ट, द एक्झेम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस, नो इन्स्ट्रक्शन्स आर प्रोव्हाइडेड, अंडरलाईन द वर्ब शुड इन्स्पायर. आता यामध्ये टूबीचं रूप नाहीये, म्हणजेच मला याचं काय करायचंय, बी पास पार्टिसिपल चेंज द वॉइस करायचंय. पण यामध्ये दोन शब्दांचं जर क्रियापद असेल, एका शब्दाला फॉर द टाइम बिंग तसंच ठेवायचंय, म्हणून इथे मी लिहिते शुड. मोडल ऑक्झिलरी असताना नेहमी टूबीचं बी रूपच वापरायचं असतं,
पास पार्टिसिपल इंस्पायर चाहे इंस्पायर्ड. यस एक्सेम्प्लरी करेज इंस्पायर्ड व्हाट. तर मला आंसर मिळत नाही म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट नाही. बट हू अस. अस हे माझं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. असचं या बाजूला करत असताना आपल्याला असचं काय होतंय वी. वी शुड बी इन्स्पायर्ड. आता कशामधून आपण इन्स्पायर झालं पाहिजे. हू शुड इन्स्पायर अस. कोणी इन्स्पायर करायला पाहिजे. हिज एक्झेम्प्लरी करेज. दिस इज द सब्जेक्ट. वी शुड बी इन्स्पायर्ड. सब्जेक्ट शेवटी लिहायचंय बाय हिज एक्झेम्प्लरी करेज. नेक्स्ट द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव इट. जाणून एक वाक्य आपल्याला निगेटिव्ह बी घेत आहे. येस डिड नॉट बिलीव. सो दिस इज अ निगेटिव्ह सेंटेन्स. परंतु यामध्ये कुठेही आपल्याला टू बीचं फॉर्म दिसत नाहीये आणि पास्ट पार्टिसिपल पण नाहीये. म्हणजेच आपल्याला याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे. बी पास्ट पार्टिसिपल ही आपली पहिली स्टेप आहे. आता जर क्रियापदामध्ये हे डिड आहे आणि नॉट आले तर या डिड डज नॉट कॅरी एनी मिनिंग. या डिडला काही मतलब नाही आहे. सिर्फ इट इंडिकेट द टेन्स. फक्त आपल्याला वाक्याचा काळ कळावा म्हणून हे डिड वापरलेलं आहे. डिड भूतकाळ आहे हे दर्शवते. म्हणून टू बी चं रूप भूतकाळातलं कोणतं यूज करणार आहे आपण. आयदर वॉज ऑर वर. आणि बिलीव्हचं पास्ट पार्टिसिपल येणार आहे बिलीव्ड. येस फर्स्ट स्टेप इज डन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिलीव्ड काय बिलीव्ड करत आहे. व्हॉट इट. सो इट हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट मी इट लिहिल्यानंतर वॉज सूट होतं म्हणून वर. इट वॉज बिलीव्ड. काय बिलीव्ड केलं जातं. कोणाकडून बिलीव्ह केलं गेलं आहे. हू बिलीव्ड. द एल्डरली जेंटलमॅन सब्जेक्ट आहे. बाय सब्जेक्ट मी शेवटी लिहिते बाय द एल्डरली जेंटलमॅन. एल्डरली जेंटलमॅन. वन्स आय रीड द आन्सर इट वॉज बिलीव्ड बाय द एल्डरली जेंटलमॅन. नेक्स्ट हॅवंट रिसीव्ड हे वर्ब आहे. इथे बी आणि पास्ट पार्टिसिपल आहे का. नाही. बीचं फॉर्म नाही. याचा अर्थ द सेंटेन्स इज इन ऍक्टिव्ह व्हॉइस. मला ते पॅसिव्ह व्हॉइस करायचं. पॅसिव्ह व्हॉइस करत असताना सगळ्यात पहिली स्टेप वर्बला अंडरलाईन करणे आणि बी पास्ट पार्टिसिपल वापरायचे. हॅव आणि मध्ये नॉट आहे रिसिव्ड आहे. काही गोंधळण्याचं कारण नाही. हॅव आणि रिसिव्ड मधलं पहिलं अक्षर जे आहे. अक्षर म्हणण्यापेक्षा पहिला जो शब्द आहे तो थोड्या वेळासाठी तात्पुरता मी तसाच ठेवते. ओके हॅव दोघांच्या मध्ये मी घालते नॉट. आता मी काय करते टू बीचं रूप परफेक्ट टेन्स मध्ये कोणतं वापर. ज्या वेळेला हॅव हॅज हॅड असेल तर टू बीचं कोणतं रूप वापरायचं. बीन रिसीव्ड. ज्याला आय ई डी लागलेलं असतं त्याचं पास्ट पार्टिसिपल पण तेच असतं. हॅव नॉट बीन रिसीव्ड. काय रिसीव्ह नाही झालेलं आहे. व्हॉट. माय रेग्युलर पे. सो दिस इज द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट घेते सुरुवातीला माय रेग्युलर. माय रेग्युलर पे. येस आय बाय मी. बाय मी करता जो आहे. हु कोणाला नाही रिसीव्ह झालेलं आहे. आय. सो आय राईट ऍट द एंड बाय मी. आता परत एकदा मी सेंटेन्स वाचते. माय रेग्युलर पे एक वचन आहे. पे आणि म्हणून हॅव त्याला सूट होणार नाही. एक वचन मध्ये आपण कोणतं रूप वापरतो. हॅज. येस माय रेग्युलर पे हॅज नॉट बीन रिसीव्ड बाय मी. नेक्स्ट सेंटेन्स मध्ये पहा. वर्बला अंडरलाईन करायचं. सबसे पहिला विल डिस्कवर. इज देअर बी पास्ट पार्टिसिपल. नाही. म्हणजेच हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. आपल्याला ते पॅसिव्ह करायचंय. म्हणजेच आपल्याला याचं बी पास्ट पार्टिसिपल मध्ये रूपांतर करायचंय. आता दोन शब्दांचं जर क्रियापद असेल तर पहिला शब्द तसाच ठेवायचा आहे. विल हे मोडल ऑक्झिलरी आहे म्हणून टू बीचं बी हे रूप वापरायचं आहे. डिस्कवरचं पास्ट पार्टिसिपल आहे डिस्कवर्ड. सगळ्यात महत्वाची स्टेप आपली पूर्ण झालेली आहे. डिस्कवर्ड व्हॉट. काय डिस्कवर्ड केलेलं आहे.
the core secret of the universe. This is the object. Change the voice passive करतोय म्हणून object सुरुवातीला लिहिणार आहे आणि म्हणून सुरुवातीला object लिहिणार आहोत आपण the core secret of the universe. Of the universe. आता will ला विचारायचं who कोण the science फक्त करता काय आहे science. Always I told you करता आपण काय करतो शेवटी लिहितो आणि म्हणून मी इथे लिहिणार आहे by science. आता पहिल्या काही भागांमध्ये शिकवताना मी आय हॅव एक्सप्लेन्ड यू की ही जी आहे इन द नेक्स्ट मिलेनियम आणि इकडे कॉमा दिसतोय ओके इन द नेक्स्ट मिलेनियम टाइम फ्रेज ही आयदर तुम्ही एकदम शेवटी तरी लिहायची किंवा वाक्याच्या सुरुवातीला लिहायची सिन्स आपल्या प्रश्नामध्ये ती सुरुवातीला दिलेली आहे म्हणून आपण पण काय करूया ही जी फ्रेज आहे ती सुरुवातीला तशीच्या तशी लिहायची म्हणजे आपलं जे वाक्य आहे ते कसं होणार आहे इन द नेक्स्ट मिलेनियम कॉमा द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स विल बी डिस्कवर्ड बाय सायन्स ओके याचा अर्थ आपल्याला या जर गोष्टी कळाल्या येस जो बेस आहे तो व्यवस्थित असला तर आपल्याला कोणतंही वाक्य आणि प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस केल्याने काय होतं आपलं कुठे चुकतंय ते समजतं आणि चुकल्यानंतर आपल्याला ती गोष्ट जास्त लक्षात राहते अरे हा लास्ट टाइम मेरा यहाँ पर गलत हुआ था आणि मग ती आपण चूक जास्त सजग राहून ती चूक सुधारू शकतो अंडरस्टँडिंग वरती भर द्या ही मी तुम्हाला काही वाक्य देत आहे ती तुम्ही लिहा आणि स्वतः त्या वाक्यांचं न बघता चेंज द वॉइस करा म्हणजे तुम्हाला एक प्रॅक्टिस होईल काय चुकतंय ते तुम्हाला लक्षात येईल अवघड वाटल्यास तुम्ही मला परत संपर्क करू शकता की या वाक्याचं चेंज द वॉइस काय होईल बट ओनली द थिंग इज दॅट यू शुड प्रॅक्टिस याचा एक फोटो वगैरे तुम्हाला काढता येईल येस यू कॅन टेक द फोटो आप ले सकते है आणि सराव करा येस विथ दिस वी स्टॉप ओवर हियर थँक्यू व्हेरी मच हॅव अ नाईस डे